मित्रांनो, आज प्रत्येकाचं जीवन व्यस्त झाले आहे. कामाच्या व संसाराच्या जबाबदारीनं प्रत्येकाची दमशाक होते. ताणतणावच्या जीवनात हळूहळू माणूस मानसिक व शारीरिकदृष्ट्या कमजोर होत जातो. त्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा, असह्यता अशा अनेक प्रकारच्या बाबींनी तो ग्रस्त आहे. यातच सोशल मीडियामुळे तो एकटा होत चाललाय. दिवसभर काम व उरलेल्या वेळात सोशल मीडिया, यामुळे त्याला स्वतःकडे बघायला पण वेळ नाही. मार्केटिंगमधला व्यक्ती तर रोजरोजच्या अनेक जणांच्या अपॉइंटमेंट घेण्यामध्ये व्यस्त आहे. त्यासाठी करावी लागणारी धावपळ, त्रास हे सहन करण्याच्या पलीकडे आहे. तिथे त्याच्या संयमाची कसोटी लागते. विकेंडला कुठे जावे तर तिथेही गर्दी आणि ट्रॅफिक जीव काढतंय, म्हणजे सुट्टी दिवशी सुद्धा ताण. यासाठी किमान महिन्यातून एकदा स्वतःचीच अपॉइंटमेंट घ्या. त्या दिवशी कुणालाच एंटरटेन करू नका. मोबाईल स्विच ऑफ म्हणजे स्विच ऑफ. कॉलेज असताना जसा बसने प्रवास करायचा तसाच प्रवास करायचा. मस्तपैकी एखादा मॅटिनी सिनेमा नाहीतर नाटक बघायचे. कॉलेजला असताना पैसे कमी असायचे म्हणून जसा बाल्कनीऐवजी स्टॉलमधून बसून सिनेमा बघायचा तसाच बघायचा. आणि सर्वात महत्त्वाचं, चालत फिरायचं. टपरीवर बसून चहा प्यायचा, कुठेतरी भेळ खायची, रमत गमत घरी परतायचं. कोणतीच जबाबदारी नसताना जसं वागत होता तसंच त्या दिवशी वागायचे. मित्रांनो, त्यातून जुन्या दिवसातील हरवलेल्या बऱ्याचशा गोष्टी सापडतील. सुखदुःखाच्या गोष्टी आठवत बसण्यापेक्षा किंवा कोणाला सांगत बसण्यापेक्षा अनुभवायचा प्रयत्न करायचा. कारण तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टीमध्ये आता कोणाला फारसा इंटरेस्ट नसतो. मुलंसुद्धा तेच ऐकून कंटाळले असतील. त्यांना बोर करण्यापेक्षा बाहेर पडून एक दिवस मस्त आनंदात घालून बघायला काय हरकत आहे. जुने सोबत मित्रमैत्रिणी असतील तर अजूनच मजा येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.